मनोरंजनाचं प्रबोधन, करमणुकीचं उद्बोधन, बातमी अचूक, माहिती बिनचूक, पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह। नमस्कार, मी रुपाली कांबळे, राजमुद्रा न्यूज लाईव्ह मध्ये आपले सर्वांचे स्वागत। तापलेल्या तव्यानंतर आता विहिरीतला पाण्यावर तरंगणारा बाबा चर्चेत आला आहे। हिंगोलीतील हा बाबा हातपाय न हलवता पाण्यावर तरंगतोय, अनेक जण याला चमत्कार समजून बाबाच्या दर्शनाला येत आहेत। विहिरीतला हा प्रकार नेमका काय आहे हे लोकांना दाखवून दिले जाईल असं आव्हान अंधश्रद्धा निर्मूलन समितीने दिलंय। हिंगोलीतील या बाबाची पंचक्रोशीत चर्चा सुरू आहे। अनेक जण याला चमत्कार म्हणून बाबाच्या दर्शनाला येत आहेत। दुर्ग सांगवीतल्या सिरसम येथे भागवत सप्ताह सुरू आहे। हातपाय न हलवता पाण्यावर तरंगू शकतो असा दावा या महाराजांनी केलाय आणि हे पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती। 14 महिने उपवास आणि देवांचं नामस्मरण केल्याने हे शक्य झाल्याचा दावा संबंधित बाबांनी केला आहे। दरम्यान या प्रकरणावर अनिसने मात्र आक्षेप घेतला आहे। दा निर्मूलन समितीने आज या बाबाची पोलखोल केली जाणार आहे। मात्र एक योगाचाच प्रकार असून आपल्या फुफ्फुसामध्ये एकदा हवा भरली की आपले शरीर पाण्यावर संतुलित करू शकतो असा काहींनी दावा केला आहे। विहिरीतला हा प्रकार नेमका काय आहे हे लोकांना दाखवून दिले जाईल असं आव्हान अंधश्रद्धा निर्मूलन समितीने दिलंय। हिंगोलीतील या बाबाची पंचक्रोशीत चर्चा आहे। प्रसार माध्यमामध्ये जी बातमी येत आहे की एक तथाकथित बाबा हा पाण्यावर तरंगत आहे, तर अनिशच्या वतीने मी एवढं सांगू इच्छितो की जगात कुठलाही चमत्कार नसतो, परंतु आजकाल काही बाबा लोक असं करत आहेत, कुठली तरी कला किंवा कुठल्या तरी विज्ञानाच्या सहाय्याने एखादा चमत्कार करून दाखवायचा आणि त्या चमत्काराला अध्यात्माशी किंवा धर्माशी जोडायचं आणि लोकांची वाहवा मिळवायची, यातलाच हा तो प्रकार आहे। उद्या अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलनची टीम या संबंधित बाबाच्या ठिकाणावर जाईल आणि ॲक्च्युली हा प्रकार काय असतो हा प्रयोग त्या ठिकाणी करून दाखवेल आणि जगांसमोर आणून दाखवेल, लोकांसमोर आणून दाखवेल की कुठलाही चमत्कार या जगात नसतो, असतो तो केवळ हात चालाके किंवा विज्ञानाचा प्रयोग, आणि हाच त्या ठिकाणी माहिती घेऊन प्रयोग करून आणिस उद्या दाखवणार आहे। नक्कीच या बाबावर कारवाई, जर हा एखादं जे चमत्काराचा जर दावा करत असेल एखाद्या, तर या बाबावर नक्कीच कारवाई होईल, कारण की जादूटोणा विरोधी कायद्यानुसार कुणालाच मी चमत्कार करतो असा दावा करता येत नाही। नाव ज्ञानेश्वर उल्हास चव्हाण, राहणार धोत्रा तालुका, जिल्हा हिंगोली। आमच्या इथं महाराज आले होते। महाराज म्हणले पाण्यावर मी तरंगू शकतो, कथेमध्ये सांगितले। आम्ही येऊन इथं विहिरीवर बघितलं आणि हे सगळ्या गाववाल्याने बघितलं, प्रयोग केला त्यानं, आदर पाण्यावर तरंगले। आम्ही हे आतापर्यंत कधीच बघितलं नाही। मी मला स्वतः पोहून आहे, पण मी कधी असं एक मिनिट पण वरी तरंगू शकत नाही, बुडाला जाऊ शकतो। ओम राठोड, मी बोरजा गावचा आहे। महाराजाचा आणि माझा संबंध 15-20 वर्षापासून आहे। आदरणीय हरिभक्तप्रायण हरिभाऊजी महाराज दुर्ग सांगेकर, सुंदर भागवतकार, आणि तरंगण्याचं म्हणजे त्यांचं पोहण्याचं त्याग आहे, त्याग आहे म्हणून ते तरंगत असतात। ते प्रत्येकानं त्याग कराव, कोणी बी तरंगू शकते। बाबा आपला परिचय? माझा परिचय बाबा हरिभक्तपरायण हरिभाऊ महाराज परशुरामजी माऊली दुर्ग सांगीकर, तालुका जिल्हा हिंगोली। मी भागवतकार, रामकथा करतो। हे आपण जे पाण्यावर तरंगता हे नेमकं कसं शक्य आहे तुमच्यासाठी? हे बाबा, माझे बाबा पाण्यावर तरंगत होते, चालत होते, आणि आम्हाला सांगत होते की बाबा नामस्मरण चांगल्या रीतीने जर केलं तर माणूस पाण्यावर चालू शकतो, पाण्यावर राहू शकतो। मी विचारलं बाबांना, बाबा त्याच्यासाठी काय करावं लागेल, तर बाबांनी सांगितलं बाबा त्याच्यासाठी उपास तपास करावं लागतात, उपास झाल्याच्या नंतर ज्ञानेश्वरी पारायण करावं लागतं। मग मी 14 महिने उपास केला, सतत फळावरच राहिलो मी 14 महिने, आणि ज्ञानेश्वरीचे माझे आतापर्यंत 970 पारायण झालेले आहेत। इतिहासाची साथ वाईटावर मात, भविष्याची आस सत्याचा ध्यास। पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाइव।